आणि भावाजी मला ट्रायसेप दिसतात. ओ हो कडक थांब 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 हां हे गावले आणि एक मोठं गावले किरव किरव्याने थरथराट. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वर. तर आजचा सुरू करूया एक नवा कोरा ब्लॉग. तर आज चाललोय मी खेकड्याला. तसं भरपूर वेळा गेलोय मी, कारण दोन तीन व्हिडिओ मी टाकलेले आहेत खेकड्याचे. तर ते मला त्या व्हिडिओने चांगली म्हणजे व्ह्यूज दिले, चांगले व्हायरल झाले. कारण पहिला जो व्हिडिओ टाकला त्याला 1,62,000 व्ह्यूज गेले, आणि दुसरा टाकला त्याला किती जवळपास 75,000 गेलेत. आणि तिसरा जेव्हा मी टाकला तेव्हाही बोललो होतो की मागचे माझे चांगले व्ह्यूज वगैरे गेलेत. तर त्या व्हिडिओला तिसऱ्या व्हिडिओलाही माझे जवळपास 55,000 ते 56,000 व्ह्यूज गेलेत. तर आजही चाललोय आम्ही तेव्हाच. तर आम्ही हा व्हिडिओ म्हणजे मोठा मी मागच्या वेळा पण एका व्हिडिओमध्ये दाखवला होता, पण आजही चाललोय. पण ह्या सीझनमध्ये जास्त तिकडी नसतात, कारण महिना चालू आहे हा जानेवारीचा. तर बाकी मंडळी म्हणली चला आज खेकड्याचं काहीतरी बनवू. मोठं भरपूर दिवस झाले म्हणजे खेकडाच नाही, जवळजवळ 1.5-2 महिने झाले खेकड्याला गेलोच नाही. तर त्याच्यासाठी चाललोय. तर आम्ही चाललोय जंगलामध्ये ओढ्याला. तर आयदान वगैरे घेऊन चाललोय परतून काढायला. तर तिथे तिकडे गेल्यावर तर समजेलच तुम्हाला. तर चला मग सुरू करूया व्हिडिओ. तर मित्रांनो, मोठा करण्यासाठी मेन गरज जी असते ती हळदीच्या पानाची, पण ती आता तो लाख संपला, त्यामुळे काढून टाकलेत बांधावर. पूर्णपणे वाळले ओली लागतात, पण वाळलेत आमच्याकडे आता पर्याय नाही. त्याचा मी तीच वापरतोय, त्याचा स्मेल तरी राहील म्हणून. तर ती थोडी पाण्यामध्ये भिजवून त्यानंतर बाकीची पानं दुसरे कुठेतरी झाडाची कुंब्याची साईडनं बांधणार. किती वस्त आहे चांगली चांगली की मऊ होण्यासाठी आम्ही पाण्यामध्ये हे केले बुडवले. पाण्यात जरा हिले जर मऊ पडतील ना ती, जरासाने पाणी ठेवू आता थोडा वेळ मऊ होतील ती. बाकी इकडे मंडळी आयदान आणि खुरी फावडा सगळं घेऊनच आल्यात. इकडे हळदीचे पानं आणि जीएफ संघ भाऊ बोलायला लागलाय. तर मित्रांनो, हा महिना म्हणजे आंब्याचा खास मोहर फुटण्याचा महिना. तर हे तर छोटासा आंब्याचा इरडा आहे, त्याला मस्तपैकी पूर्ण असा मोहर झाकळून गेलेला आहे पूर्णपणे. असं बघा, बघू शकताय. तर गेल्या वर्षी जवळपास सर्वप्रथम ह्याच आंब्याला आंबे लागले होते, आम्ही याचेच नेले होते. तर ह्याला हे मोहर फुटलेला आहे. हा आमचं समोरचं जंगल, ह्या जंगलात जायचं आहे आम्हाला. फायनली आम्ही ओढ्यामध्ये पोचलोय. सगळा ओढा ओढा कोरडा आहे, पाण्याचा थेंब नाही, पण वरती वरती पाणी भेटतंय. दम भरला रे बाबा. तर इथून पाणी चालू झालंय थोडं 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 थोडं. तर लोक डोंगर चढून आल्यात म्हणून बसलेत इथं, जरा थोडा वेळ बसणार आणि मग चालू करणार. बाकी इकडं पंटर बसलेत. तर एकदम साफ आणि सुत्र पाणी, घरी न काढायची टेक्निक खेकडी. मला वाटते 1,000 रुपयाची बिसलरी घेतली तरी एवढं साफ भेटणार नाही पाणी, एवढं साफ नितळ काच पाणी आहे. बाकी साईडनं घनदाट जंगल आहे. उमकाला पानं पाण्यात टाका सांगितली, त्यानं बघा कशा टाकल्यात पाण्यात, म्हणजे डमका टाका सांगितले. आणि हे ना आणि टाकल्यात या ह्याला चिलटणीला. काय मरता तिकडे काय काय कट दे अरे. छोटा गावला आहे. तर या वड्याला काळ्या मुडचा वडा बोलतात, जंगलातला वडा आहे काळ्या मुडचा. तुम्ही तिथे काय बघ,
ही छोटी केकडीच खायला चांगली लागतात. बस की खेकड़ा थरथराट ती ना याला नांगडी आहे. ही नांगडी कुठल्या म्हणूनच मला नाही बोलली नसती म्हणूनच इकडे. मी आता जो व्हिडिओ काढला ना त्यात फोटो पण असं काही थंबनेल पण केलं तरी चालत. अनेक मोठं गावला किरव किरव्या थरथराट कडक. थांब 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 इकडे इकडे मला उलटी आता ती मी बोललेलो. नागा मंदिर मोडलेला आहे छोटासा तरी भरत लागवलेला खेकडा आहे. आणखी पण त्यांनी प्रदीप लावले त्याच्यात म्हणतील आमचं तेवढं सांगतोय बघ तिकडे वाटत मुळी होती ती एवढंच पोरग गावलं 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 असं. तर इथं थोडे आम्हाला जास्त नाही भेटलेत एक काय दोनच भेटलेत. तर इथून आम्ही सरळ वरती जाणार असे आणि वरती पण पाणी आहे. असेल की नसेल असेल की नसेल असेल की नसेल खेकडा आहे मित्रांनो. खेकडा आहे हा खेकडा आहे आपल्याला मोठे खेकडे गावणार आहे. आणि भावाचे माझ्या ट्रायसेप दिसतात. ट्रायसेप बघा लवकर लवकर लवकरात लवकर भेटलेला आहे भेटलेला आहे भेटलं भेटलं. थांबा मित्रांनो मित्रांनो जरासं जरासं काही सेकंदाचा वेळ आणि आपल्याला मोठं मोठं भेटणार आहे खेकडं मोठं एकदम मोठं खेकडं भेटणार. ज्या पद्धतीने तू ॲक्शन करायला मला वाटतं खूप मोठं आहे. थांबा मित्रांनो थोडा वेळ तुम्ही वाट बघा जरासं मला समजेलच आता समजेलच तुम्हाला. चावा थोडंसं काही सेकंद वाट बघा मित्रांनो काही सेकंद गाव ते बघा नांगा बघा नांगा किती मोठा बघा त्याचा त्यामध्ये खेकडं पण किती मोठं असेल तुम्ही पाहू शकता. जरा या माता मित्र दोन वेळा चावला त्याला दोन वेळा मित्रांनो दोन वेळा म्हणजे किती मोठं खेकडा असेल बघा तुम्ही. जरा काही क्षण एक नंबर हे बघा कॅमेरात मावत नाही एवढे खेकडा आहे मोठे. किरव गावलेला आहे किरव गावलेला आहे खूप मोठा किरव आहे ते बघा कॅमेरात मावत नाही काय करायचं सांगा. ठेव
मी झाड लोक झाड खाली यायचे जास्त नाही तर थोडीफार गावलेली आहेत खेकडी. मी आता त्यांचा मोठा पण येतोय प्लीज पिंदून घेणार व्यवस्थित. साप वगैरे केलेले आहेत पाणी पण तसंच ठेवलं त्यामध्ये. आता आम्ही खाली जाऊन बनवणार मोठा. चला चाललंय शेतामध्ये. खाली एक वाट भेटले, ही जुनी वाट आहे तशी ही, पण अजून इकडे कोण येत नाही त्यामुळे मळली नाही व्यवस्थित. त्या वाटून ते जानवर कवरेडे गौरेड्याने ही वाट मळली आहे. बघा गौरेडे गेले तरी हे बघ पिकांची नासाधूस करण्यासाठी. असं काय तू पण नवीन बोलगे काय करायला बोललो ग तर आम्ही करायला लागलो मोठं. आता पानं वगैरे हे करतोय पानाची लावायची. मी एकदा आणि एक माझा एक व्हिडिओ बघितला असेल तोही बघा, त्यामध्ये समजा तेव्हा मला भरपूर इकडी गावलेली आहे. आता थोडी कमी गावल्यात अशी पाणी करायची तिच्या परत हळदीची कर ठेवायची आणि त्यानंतर त्यावर खिकडी आणि चटणी मीठ वगैरे टाकून आतमध्ये ती उकडली पाहिजे. पानं वगैरे मजबूत बांधायची कारण ती जळून जाऊ नये म्हणून. हिची पानं काढा नाही घे बस की बोल बोल रे बोल. याने हळदीच्या पानाचा वगैरे स्मेल येतो चांगला छान मस्त पैकी. त्यासाठी आम्हाला ओली पानं नाही गावली म्हणून ती वाळलेली तोडून टाकलेली आम्ही ती भिजवल्यात आणि ती आणल्यात. ती आता भिजवल्या मग ते आपलं काय तूर बिर ती पण दाखव. माग मी आम्ही काय आणलेलं वैभवने आम्ही काय झालं म्हणताय का वड्याव धुतली जाणे अशीच आणली होती आणि एकदम ते सुकून पाणी झालं, एकदम सुक्क सुक्क झालं मार्ग असं ओलसर झालीच नाही आहे. मोठा करून आणले मी लागणार नाही कोणी तर कोल्हापुरी टाइप भबकाच
अरे काय गाव ना बोंगले बट्टी बिट्टी टाका ना ते रक्ती तो एवढी बघा नाही टाकालाच नाही ते बक्षीस मध्ये बरं झालं लिंबू बिंबू एक आणला तर बरं झालं मी बोलणार होतो लिंबू घ्या कुठला तरी सोमट्राने उठल्या तर मागणं पराठ्यात आले झाले बघू शकता की चटणी मिठात वगैरे ते पूर्णपणे मॅरिनेट केलेलं आहे परत आता ते जाम बांधून पूर्ण वगैरे केलं की नंतर मध्ये विस्तवर म्हणजे इंगळा धगावर ते पूर्ण ठेवणार असं उकडत म्हणजे हे आणि आतल्यात ते म्हणजे जेव्हा हळदीचा पाना स्मेल येतो एकदम भारी येतो आणि मध्ये पूर्णपणे शिजत आणि खाण्यालायक एकदम भारी झक्कास बस थोडं थोडं छीन घे एवढा होतो व्हिडिओ म्हणून त्याला बांधला खालचं बांधलं ना आडवी एक बांधतो एवढी काय कातारा पूर्ण नाही खाली खाली घे खाली घे आणि घर असं चार कॉपीराइट क्लेम लागलात मला संगीत खुर्चीला महिलांचे एक पण नाही लागणारच गाणी लागले बॅकग्राऊंड मिक्स असले लागते गाणं पण मी असं हे ना ठीक आहे पहिली चिकट बांधली होती वेल पूर्णपणे थोडेफार जळले परत आम्ही बांधली त्यावर पूर्ण असं वेलाने हे लागतं ये पासवर्ड नाही म्हणजे ते मेदा पूर्णपणे पावटा आहे शेतामध्ये गावठी पावटा ज्याची किंमत बाजारामध्ये जवळजवळ आता 1,250 रुपये किलो आहे के जी पावटा म्हणजे वरणा आमच्या कोल्हापुरी भाषेत वरणा हे बघा इकडे पण आहे हे चिमही झालेलं आहे सगळा पावटाच दिसेल तुम्हाला इकडे वरण्या शेंगा पूर्णपणे असे भरलेले आहेत तर मित्रांनो आई शेंगा काढण्यासाठी आले कशा कवळ्या काढतील चांगल्या चांगल्या काढतो मी तर लवकर पेटले हो तिकडे निघलो रे निघते दिसायला आले सगळे बाहेर इथं जर इथं थांब थांब उत्तर लाकडं काढणं सडायला शेवटी समजा कोण त्याला तिकडे देव ती पान घेऊन छेल्डी नाही ठेवली का पुढली खाली पुढली मेरी जान चालू आला काय मरदा मोबाईलच्या वर चालू आहे की व्हिडिओ चालू आहे अरे हमारा पान बिन सगळे झाले भाव पाणी उकायला मरदा आणखी झाले जणजणी तसा मोटळा तयार झालेला आहे रेडी बाकी नसके आहे तिकडं खाते आहेत तर मित्रांनो एका सबस्क्रायबरनं मला मागे एकदा कमेंट केली होती मोटार केला होता की असं भाकरी वगैरेच्यासोबत खातात काय कधी तर भाकरी वगैरे आम्ही असं म्हणजे कोरडाच खातात वगैरे तर आम्ही अशीच त्यासोबत काय कोरडं कसं नुसती खायची खेकडी म्हणून ती भाकरी आणली होती तर असं काय नाही की नुसती तशीच खावी वगैरे भाकरी तुम्ही भाकरी पण खाऊ शकताय असं काय एवढं पण चुकून असू दे थोडंफार ओलसर वगैरे असतं पाणी वगैरे चिंपडलेलं असं चटणी वगैरे असतं त्याच्यासाठी असते मी काय तुझा असंच ठेव की आता खाल्या खायला मजा तरी होती बना केल्यासारखं तर झणझणीत आलंय चटणी वगैरे टाकलेली भरपूर वगैरे
झनझणीत एकदम तिखट होते तिखट मला बोलले टाक चटणी टाक चटणी टाक मी टाकली चटणी डिग भर आता हो तिकडे एक लोळा लागला तर बाकी झनझणी झालं होतं भारी झालं होतं तर हा ब्लॉग मी इथंच संपवतोय छोटासा ब्लॉग कसा वाटला खेकडे पकडण्याचा आणि हे बनवण्याचा नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा तर भेटू पुढील व्हिडिओ मध्ये तर पण टाटा बाय बाय धन्यवाद.